विठ्ठल साहेब दरेकर हे या परिसराचं दैवत होतं तुम्ही मग अशी म्हणाले की आम्ही विठ्ठल साहेबांच्या पठडीमध्ये तयार झालो विठ्ठल साहेबांच्याच कार्यकर्ते आम्ही आहोत आज अशोकराव दरेकर किंवा विजू दरेकर त्यांचीच मुलं आहेत मग कुठंतरी सामंजस्याने मार्ग काढायला नको होता साहेब विठ्ठल साहेबांना आम्ही आमचं आजही दैवत मानतो आज ज्याप्रमाणे आम्ही देवावर देवाला पोचतो त्या पद्धतीने आम्हाला त्यांना देवाची पूजा करायला जशी वाटते ना तसे आजही मिटत साहेब आम्ही पूजा केल्यासारखे म्हणजे आम आम्हीच म्हणजे आमचे त्यांचे जे समर्थक आहे ना आजही त्यांची पूजा करतो आहे साहेबांना आम्ही दैवत मानतो आमचं ज्या पद्धतीने साहेबांनी आम्हाला एक शिकवलं होतं का आपण जे करतो किंवा कोणासाठी काय केलं तर थोडं मागे वळून पहा आता हे मागे वळून पाहायचं काम आम्ही करतो आहे साहेब ही मागे वळून पाहण्याची खरं जे काम आहे ना हे त्यांच्या कुटुंबाने केलं पाहिजे साहेब का त्यांनी जर मागे वळून पाहिलं तर आपल्या वडिलांकरता आपल्या वडिलांच्या राज राजकीय कारकिर्दीकरता किती लोकं त्यांच्या पाठीमागे उभे होते आणि ती आजही ठाम त्यांच्या पाठीमागे उभे आहेत त्याच्याकरता आम्ही तर पा आजही विठ्ठलसाहेबांचा वसा आणि वारसा सोडलेला नाही राजकारणाचा आजही त्या पावला पाऊल ठेवून आम्ही राजकारणात विठ्ठलसाहेबांचा आदर्श घेऊन आणि त्याचपर्यंत राजकारण करतोय आमच्या राजकारणात वेगळं काही नाही आम्ही त्यांच्या मुशीत घडलेली माणसं आहेत मी खूप लवकर म्हणजे एकवीस बावीस वर्षापासून ह्या राजकारणात आहे पंच्याण्णव साली ज्यावेळेस साहेब उभे होते गावात आमचे शिवाजीराजे असतील बेलोटे साहेब असतील चेअरमन अंकुश चव्हाण असतील तेव्हापासून त्यावेळेस ते मी एकवीस वर्षात होतो आणि त्या दिवसापासून आम्ही साहेबांचेच सन सं, खंदे समर्थक आहोत परंतु जे साहेबांनी आम्हाला राजकारणाबद्दल धडे दिले ते आजही आमच्या मनात आणि अंतर अंतकरणात रुजलेले आहेत परंतु त्याचा खऱ्या अर्थाने आदर्श ओळख ठेवणं ही त्यांच्या कुटुंबाची सर्वशी जबाबदारी आहे आज आम्ही त्यांच्याच आदर्श चाललेलो आहे परंतु त्यांच्या कुटुंब त्यांच्या विचारपासून बाजूला गेल्यासारखं असं आम्हाला वाटतंय वाने साहेब ज्या पद्धतीने निविट साहेबांनी गावात राजकारण केलं वीस पंचवीस वर्ष गावात त्यांचा दबदबा राजकारणावरचा दबदबा होता परंतु साहेबांना त्यावेळेस जो त्रास झाला गावात राजकारण करताना ह्या हे जे वाळूवर जो एक दोन पोटरे बसतात आणि वाळूवरच्या पोटरांनी खडे मारू मारून साहेबांना कधीच मानपान दिला नाही आणि साहेबांना आरवाच्य भाषेत जे के बोलणं केलं किंवा उद्धटसारखं बोलणं केलं हे वाळूवरचे पुढारी आज त्यांच्याबरोबरच आज त्यांच्या मुलांनी आज घरोबा केलेला आहे वेगळी चूल मांडलेली इलेक्शनसाठी हे कितपत योग्य आहे आणि आम्ही त्यांच्या त्या वाळूवाल्यांच्या विरोधात आज खड्या खड्यावाल्यांच्या विरोधात आज आम्ही उभे आहेत आम्ही आश्वादानाच्या विरोधात नाहीच आज त्यामुळे याचा आदर्श किंवा मागे वळून पाहण्याचा जो विषय हा त्यांच्याकडे आमच्याकडे आम्ही आजही साहेबांच्या शब्दामध्ये मागे वळूनच पाहतो आहे मागे पाहण्याची गरज त्यांच्या कुटुंबाची मग आता यातून खरं आणि खोटं जनतेने शिवाद्यावा हा अशोकरावांना आणि विजय दरेकरांना सल्ला मोठा म्हणून सल्ला नाही पण विजय मी विजय विजयभाव मी सल्ला देऊ शकतो कारण आम्ही समवयीन आहे आणि अशोकदाला सल्ला दिला तर काही अडचण नाही अशोकदादानी सुद्धा आमचे कांदा राहायला हरकत नाही आमच्या चुकल्याच्या नंतर आम्ही अशोकदा कधी आत्ताही आम्ही मुलाखतीत सुद्धा मी अशोकदाच म्हणतो का आमच्यापेक्षा चार वर्षांनी मोठे येते अजूनही त्यांचा आम्ही सल्ला मानतो पण सल्ला कोणता मानायचा असतो जो बरोबर असेल तो सल्ला मानायचा असतो जर चुकीचा असेल तर तो आपण सल्ला फेटवून लावला पाहिजे जी गोष्ट आम्हाला पटत नाही ते आम्ही आजही फेटवतो त्यांची ते जर आमच्या बरोबर असते आज तर ह्या निवडणुकीला वेगळा रंग आला असता वेगळा रंग म्हणल्यापेक्षा ही निवडणूकच बिनवत झाली असती हा आमचा शंभर टक्के दावा आहे